या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल. शाळेतील मुलांसाठी उत्तम दर्जाचे 55 मुलांना स्पोर्ट्स किट देण्यात आले. आज सुद्धा समाजात दानशूर लोकांची काहीच कमी नाही हे यावरून दिसून येतं. कार्यक्रम प्रसंगी बोलताना धनंजय गोडबोले म्हणाले की आम्ही दिलेलं हे काही खूप छोटं आहे, तुम्ही त्याला दिलेलं महत्त्व खूप मोठं आहे आणि आम्ही हे जे काही केलेलं आहे दिलेलं आहे ते मुलांसाठी केलेलं आहे. तुम्ही शाळा फार स्वच्छ ठेवली आहे, असंच शिका मोठं व्हा आणि यापुढेही तुम्हाला मदत लागली तर सांगा, आम्ही ती नक्की करू, असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. त्या मानाने खूप छोटी आहे आणि तुम्ही त्याला दिलेलं महत्त्व जास्त आहे. आमचं सगळ्यांचं आता तेच बोलणं चाललंय, तुमच्यासाठी केलेलं आहे, सरांसाठी नाही केलेलं आणि तुम्ही शाळा पण खूप छान ठेवलेली आहे. तर अशी शाळा ठेवा आणि या स्पोर्ट्स युनिफॉर्मचा उपयोग करा आणि पुढच्या वेळेला आम्ही येऊ तेव्हा जरा विजेतेपदाची बक्षीस अजून वाढलेली असायला पाहिजे. नक्की नक्की सर. आणि इतकी छान रोपं दिलीत, मला वाटतं की ही सगळी आम्ही घेऊन जाण्यापेक्षा एक 2-3 रोपं इथं आमच्याकडनं तुम्ही आपण इथंच लावू. इथं गुलाबाची रोपं मला दिसत नाहीत, एवढं छान तुम्ही ठेवलेले आहेत. काय झालं उन्हाळ्यामध्ये तसेच सागर चिट्टे यांनी सुद्धा आपल्या मनोगतामध्ये जे काही आपणास देता येईल तितकं आम्ही देऊ, आम्ही दिलेली ही मदत छोटी आहे, यापुढे जे काही लागेल ते आमच्याकडून देणं शक्य होईल, ते देण्याचा प्रयत्न करून, असं त्यांनी सांगितले. त्यांच्या आणि धनंजय सरांचं खूप वर्ष झालं ओळख आहे. आता धनंजय सरांनी जिथं जिथं होईल जेव्हा जेव्हा होईल प्रत्येक म्हणजे त्यांच्या पूर्ण क्षमतेने किंवा पूर्ण ह्याच्यानी सगळ्यांची म्हणजे जी काय गरज असेल रिक्वायरमेंट असेल ते ऐकून घेतात आणि ते पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. आणि सर मी तुम्हाला पण विनंती करतो आमच्याकडनं जेवढी मदत हो ह्या सगळ्यांना म्हणजे मुलांना उपयोगी होण्यासारखी तेवढी तुम्ही कधी पण आम्हाला आमच्यापर्यंत गरज पोहोचवा. आमच्यापर्यंत जेवढं होईल आम्ही तेवढं करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू आणि जी मदत मिळेल त्यातनं तुम्ही त्याचं जास्तीत जास्त कसं उपयोग करता करून घेता येईल म्हणजे तिथं समाजात देणारे खूप जण आहेत. तरी आमच्याकडनं ही मदत खूप छोटी आहे, तुम्हाला अजून जरा काही काही चांगल्या मदती पण मिळू शकतील. तुम्ही धनंजय सरांना सांगा किंवा अजून मी असेल मला सांगा, आमच्यापर्यंत जेवढं करायचं आम्ही तेवढं प्रयत्न करू आणि तुम्ही त्याचा पूर्ण पुरेपूर उपयोग करून घ्या एवढंच सांगू. या प्रसंगी पाहुण्यांचे स्वागत ढोल वाजवून त्यांना आरती औक्षण करून त्यांचं स्वागत करण्यात आलं. प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून धनंजय गोडबोले, ऋषिरा गोडबोले, सागर चिट्टे, विद्या ढोले, राशी कर्वेकर, राहुल सोनी, पायल सोनी, प्रशांत गुप्ता, सप्रेम कोठारी, अमित नय्यर, पल्लवी सोनी तसेच मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नागेश गोसावी, सहशिक्षक विशाल मनाळे तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुधीर येनकीकर, शिक्षक सत्यनारायण निडिमेटला, वस्तीचे शिक्षणप्रेमी नागरिक चंद्रकांत देशमुख तसेच बालवाडी सेविका राधाबाई शिंदे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक राहुल पाटील यांनी केले तर आभार शाळेचे सहशिक्षक संतोष सुतार यांनी मानले. अशाच नवनवीन अपडेट आणि बातम्यांसाठी आताच आमच्या जनता राज्य यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.